हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। मित्रांनो, या व्हिडिओपासून आपल्याला रियल नंबर्स या चॅप्टरला सुरुवात करायची आहे। तर 6 मार्कासाठी तुम्हाला हा चॅप्टर आहे। तर या चॅप्टरला सुरुवात करण्याअगोदर काही बेसिक नॉलेज तुम्हाला माहीत असणं फार आवश्यक आहे। तर रियल नंबर्स म्हणजे नेमकं काय? तर या पूर्ण जगामध्ये तुम्ही ज्या काही संख्या पाहता, म्हणजे तुमच्या डेली लाईफमध्ये तुम्ही ज्या काही संख्या पाहता, ज्या आपण यूज करतो, त्या सर्व रियल नंबर्स या कॅटेगरीमध्ये येतात। परंतु काही संख्या अशा आहेत की ज्या रियल नाहीत। मग त्या कशा आहेत? तर त्या इमॅजिनरी आहेत। तर या इमॅजिनरी नंबरचा अभ्यास आपल्याला पुढच्या वर्षी म्हणजे 11वीमध्ये करायचा आहे। तर या इमॅजिनरी नंबरपासून पुढे कॉम्प्लेक्स नंबर वगैरे तयार होतात, ठीक आहे। परंतु आपल्याला या चॅप्टरमध्ये या रियल नंबरचा अभ्यास करायचा आहे। तर आपण आत्ताच पाहिलं की पूर्ण जगामध्ये जेवढ्या काही संख्या आहेत त्या सगळ्या कशा आहेत? रियल नंबर्स आहेत। मग या रियल नंबर्स मुख्यतः दोन कॅटेगरीमध्ये विभागले जातात। तर त्यामध्ये रॅशनल नंबर्स अँड इरॅशनल नंबर्स। रॅशनल नंबर्स म्हणजे काय? द नंबर्स विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन द फॉर्म पी अपॉन क्यू, वेअर पी अँड क्यू आर इंटीजर्स अँड क्यू इज नॉन झिरो इंटीजर। दिस टाईप ऑफ नंबर इज कॉल्ड रॅशनल नंबर। याचं एक उदाहरण आपण पाहूयात। सपोज 5/6, यामध्ये बघा 5 आणि 6 काय आहेत? इंटीजर्स आहेत। आणि हा क्यू जो आहे तो नॉन झिरो आहे, म्हणजे छेदस्थानी आपल्याला झिरो चालणार नाही। झिरो सोडून इतर कुठलाही इंटीजर चालेल। तर अशा नंबरला आपण म्हणतो रॅशनल नंबर्स। तर मग जेवढे काही नॅचरल नंबर्स आहेत, होल नंबर्स आहेत, इंटीजर्स आहेत, ते सर्व या रॅशनल नंबर्समध्ये येतात, ओके। आता इरॅशनल नंबर्स म्हणजे काय? तर याचं तुम्हाला एक्झाम्पल सांगतो। √2, √5, पाय एटसेट्रा, दीज आर इरॅशनल नंबर्स। तर या रॅशनल नंबरचा सेट आपण क्यू या अक्षरानं दाखवत असतो। तर या रॅशनल नंबरचे पण आपण असं क्लासिफिकेशन करू शकतो। नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, अँड इंटीजर्स। नॅचरल नंबर्स दॅट इज एन, त्यांना आपण काय म्हणतो? मोज संख्या असं म्हणतो। तर 1, 2, 3, 4 --, ऑल दीज नंबर्स आर नॅचरल नंबर्स। तर या नॅचरल नंबर्समध्ये फक्त झिरो ॲड केला की आपल्याला होल नंबर्स मिळतात। होल नंबर्स आर डिनोटेड बाय द लेटर W। तर यामध्ये फक्त झिरो ॲड करा, दॅट इज 0, 1, 2, 3, 4 --, ऑल दीज आर होल नंबर्स। म्हणजे नॅचरल नंबर्स आणि होल नंबर्स फक्त झिरो सोडलं तर बाकी सर्व सेम आहेत। यानंतर इंटीजर, त्याला आपण म्हणतो पूर्णांक संख्या, आणि तो आय या अक्षरानं त्या संख्या दाखवल्या जातात। --, सपोज -3, -2, -1, 0, 1, 2, 3 --, ऑल दीज आर इंटीजर्स। तर हे क्लासिफिकेशन तुमच्या लक्षात आलं? तर आपण ज्या काही संख्या नेहमी वापरतो,
ज्या ठिकाणी आपण या संख्या पाहतो त्या पूर्ण जगामध्ये जेवढे संख्या वापरल्या जातात त्या सर्व कशा आहेत, रियल नंबर्स आहेत. आणि त्यांचं मुख्यतः दोन भागामध्ये विभाजन केलं जातं, रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स. म्हणजे कुठलीही रियल नंबर असली की ती या दोनपैकी एक असणारच, म्हणजे ती एक तर रॅशनल असेल नाहीतर इरॅशनल असेल, त्यामध्ये तिसरा प्रकार नाही. लक्षात आलं? तर नॅचरल नंबर्स आपण पाहिलं, त्यानंतर होल नंबर्स आणि इंटिजर्स. हे जे इंटिजर्स आहेत त्यामध्ये लक्षात घ्या, आपण झिरोपासून जर पुढच्या संख्या कन्सिडर केल्या तर त्या सर्व काय आहेत, होल नंबर्स आहेत. जर आपण हे झिरो सोडून दिलं आणि इथून पुढच्या जर संख्या पाहिल्या, देन दीज नंबर्स आर पॉझिटिव्ह इंटिजर्स, दॅट इज नॅचरल नंबर्स. झिरो सोडून द्यायचे कारण झिरोला हे साईन नाही आहे, म्हणजे ते निगेटिव्ह पण नाही आणि पॉझिटिव्ह पण नाही. त्यामुळे पॉझिटिव्ह इंटिजर्स जर तुम्हाला दाखवायच्या असतील तर त्या एकपासून दाखवायच्या, 1 2 3 4 डॅश डॅश डॅश, दीज आर पॉझिटिव्ह इंटिजर्स. निगेटिव्ह इंटिजर जर पाहिजे असतील तर इथून घ्यायच्या, -1 -2 -3, दीज आर ऑल निगेटिव्ह इंटिजर्स, दीज आर पॉझिटिव्ह इंटिजर्स. तर रॅशनल नंबर्स आणि इरॅशनल नंबर्स यांचा तुम्हाला थोडाफार अंदाज आलेला आहे, ठीक आहे. तर सर्व पूर्णांक आणि अपूर्णांक मिळून रॅशनल नंबर्स तयार होतात. म्हणजे त्यामध्ये पूर्णांक पण असतील, जसे की -2 5 0 8, आणि अपूर्णांकसुद्धा असतील, दॅट इज -5/6 7/9 एटसेट्रा. यानंतर आपण युक्लिड्स डिव्हिजन लेमा याबद्दल माहिती पाहणार आहोत. युक्लिड्स डिव्हिजन लेमा स्टेट्स दॅट गिवन पॉझिटिव्ह इंटिजर्स ए अँड बी देअर एक्झिस्ट युनिक इंटिजर्स क्यू अँड आर सॅटिस्फाईंग ए इज इक्वल टू बी क्यू प्लस आर व्हेअर 0 < r < b. एक उदाहरण आपण पाहूयात. सपोज ए इज इक्वल टू 29 अँड बी इज इक्वल टू 8. तर हे दोन पॉझिटिव्ह इंटिजर्स विचारात घ्या व्हेअर ए इज ग्रेटर दॅन बी. आता या 29 आपण 8 डिवाइड करू, कितीचा भाग बसतो, 8 3 24, 3 भाग बसला. रिमेनिंग 5. सो धीस 8 इज कॉल्ड डिवाइजर, 3 इज कॉल्ड कोशंट अँड 5 इज कॉल्ड रिमेंडर. दिस नंबर इज डिविडेंड. तर यामध्ये ही जी 8 संख्या आहे, दॅट इज बी, दिस डिवायझर इज बी. कोशंट, कोशंट इज क्यू. डिविडेंड म्हणजे ज्या संख्येला भागायचं आहे, म्हणजे जी संख्या मोठी आपण घेतलेली आहे, दॅट इज ए. आणि हा रिमाइंडर, तर रिमाइंडर झिरो पण असू शकतो, तसेच हा क्वेश्चन सुद्धा झिरो असू शकतो. अँड दिस रिमाइंडर इज आर. सो बाय युक्लिड्स डिव्हिजन लेमा ए इज इक्वल टू बी क्यू प्लस आर. तर ए म्हणजे जी संख्या आपण मोठी कन्सिडर केलेली होती ती, दॅट इज 29. सो 29 इज इक्वल टू बी, दॅट इज 8 इंटू कोशंट, कोशंट इज 3 प्लस रिमाइंडर इज 5. यामध्ये हा जो रिमाइंडर आहे ना, तर तो नेहमी 0 किंवा 0 मोठा असेल, परंतु बीपेक्षा नेहमी लहान असेल. बी म्हणजेच ही इथली संख्या, ज्या संख्येनं आपण भागलं होतं त्या संख्येपेक्षा रिमाइंडर हा नेहमी कमी असेल. म्हणजे या संख्येपेक्षा ही संख्या नेहमी लहान असेल, मग ती 0 असेल किंवा 0 मोठी असेल, परंतु या इथल्या संख्येपेक्षा नेहमी लहान असेल. ओके मित्रांनो, युक्लिड्स डिव्हिजन लेमा चा वापर करून तुम्ही दोन संख्यांचा
HCF काढू शकता. HCF म्हणजे काय, LCM म्हणजे काय, हे तुम्ही मागच्या वर्गामध्ये पाहिले. या ठिकाणी HCFची आपण एक थोडक्यात रिव्हिजन घेऊया. HCF म्हणजे काय, या दोन संख्या विचारात घ्या. तर या दोन संख्यांना भाग जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे HCF. म्हणजे 4 पण भाग घ्यायला पाहिजे आणि 6 पण भाग घ्यायला पाहिजे. अशी कोणती संख्या आहे, म्हणजे कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये 4 आणि 6 येतात, त्या संख्येला म्हणायचं HCF. परंतु ती संख्या मोठ्यात मोठी असली पाहिजे. कारण का, 4 आणि 6 हे 1 पण पाड्यात येतात आणि 2 पण पाड्यामध्ये येतात. परंतु यातली मोठी संख्या आहे 2. सो 2 इज द HCF ऑफ 4 and 6. आणि LCM आपण कशाला म्हणतो बघा, लक्षात घ्या. या दोन्हीमध्ये तुम्ही जम्बलिंग करू नका. अगदी थोडक्या म्हणजे तुम्हाला अगदी समजणाऱ्या भाषेत मी सांगतो, या दोन संख्यांना भाग जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे HCF, आणि या दोन संख्यांनी भाग जाईल अशी लहानात लहान संख्या म्हणजेच LCM. म्हणजे 4 and 6 पाड्यामध्ये जी संख्या येते त्यातली सर्वात लहान म्हणजे LCM. आणि हे दोघं ज्यांच्या पाड्यामध्ये येतात तर ती मोठ्यात मोठी संख्या म्हणजे HCF. आणखीन एक एक्झाम्पल आपण पाहूयात. समजा 27 and 18 या दोन संख्यांचा आपल्याला HCF काढायचा. HCF काढण्याच्या तुम्ही काही पद्धती पाहिलेल्या आहेत, म्हणजे आपण याचे प्राईम फॅक्टर्स पाडतो, याचे पण प्राईम फॅक्टर्स पाडतो, आणि ते प्राईम फॅक्टरचे आपण जोड्या घेऊन त्यांचा गुणाकार करून HCF काढतो. ठीक आहे, तर या दोघांचा HCF म्हणजे या दोघांनाही भाग जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या. म्हणजे ज्या संख्येच्या पाड्यामध्ये 18 पण येतं आणि 27 पण येतं, अशा संख्या कोणत्या कोणत्या आहेत? तर अशा संख्या आहेत 1, 3, 9. तर या तिघांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 9. सो 9 इज द HCF ऑफ दीज टू नंबर्स. मग हा जो HCF आहे ना, तर तो आपण युक्लिड्स डिव्हिजन लेमाचा वापर करून काढू शकतो. ते कसं काढता येईल हे बघा. तर युक्लिड्स डिव्हिजन लेमानुसार हा जो मोठा पॉझिटिव्ह इंटीजर आहे तो आपल्याला या पद्धतीनं लिहिता येईल. 27 = 18 × म्हणजे या 18 27 भागायचं आहे. कितीचा भाग बसला? 1. 18 × 18 उरले किती? 9. म्हणजे या ठिकाणी 0 अजून आलेलं नाही आहे. सो 27 = 18 × 1 डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. डिविडेंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. सो 18 × 1 प्लस रिमाइंडर इज 9. आता या दोन संख्यांमध्ये बघा, 18 इज ग्रेटर दॅन 9. सो 18 कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज 18 × 9 × 2 प्लस 0. या 9 तुम्ही या 18 डिवाइड करा. (9, 2, 18) रिमाइंडर इज 0. मग ज्या स्टेपला रिमाइंडर 0 येईल त्या स्टेपचा जो डिवायझर असेल तो डिवायझर म्हणजेच HCF असेल. तर या ठिकाणी हा रिमाइंडर 9 डिवाइड केल्यानंतर आपल्याला मिळालेला आहे. सो 9 इज द HCF ऑफ गिवन टू नंबर्स. तर ज्या ठिकाणी रिमाइंडर 0 येईल त्या स्टेपला असणारा डिवायझर म्हणजे त्या दोन संख्यांचा HCF असेल, हे लक्षात घ्या. आता आपण थोडं मोठं उदाहरण घेऊयात. तर या दोन संख्यांचा HCF आपल्याला युक्लिड्स डिव्हिजन लेमाचा वापर करून काढायचा आहे. ठीक आहे,
मग यामध्ये हा जो मोठा पॉझिटिव इंटीजर आहे त्याला आपण 36 ने डिवाइड करू. सो 36 इज द डिवाइजर एंड दिस इज डिविडेंड दैट इज ए. सो ए हियर ए इज 4257 इज इक्वल टू बी इज डिवाइजर दैट इज 36. आता कितीचा भाग बसतो हे आपल्याला पाहायचं आहे. 36 ने फक्त या 42 ला कितीचा भाग बसतो हे लक्षात घ्या. तर 36 ने 42 ला 1 चा भाग बसला. ठीक आहे, मग 36 1 36 6 उरले. त्यानंतर आपण या ठिकाणी 5 घेतले. आता 36 ने 65 ला डिवाइड करा. 36 2 72 दोन जास्त होतात म्हणून पुन्हा एकदा 1 चा भाग. आता किती उरले? 29. आणि ही राहिलेली संख्या आपण खाली घेऊ. आता झाले 297. तर 36 ने 297 ला डिवाइड करायचं आहे, परंतु नेमका कितीचा भाग बसतो याचा एक अंदाज काढण्यासाठी आपण 3 ने 29 ला भागायचं आहे. तर भाग बसतो 9 चा, परंतु 9 चा फक्त एक आपल्याला अंदाज आलेला आहे, नेमकी तीच संख्या असेल हे काय आपण सांगू शकत नाही. मग त्यासाठी आपण रफ मध्ये 36 ला 9 ने गुणूयात. 9 54 5 9 3 27 5 32 ही संख्या जास्त झालेली आहे. मग आपण 8 चा भाग घालू. मग जर आपण इथं 8 लिहिलं तर बघा 8 ने याला गुणा. 8 सांग 48 4 8 3 24 24 4 28 किती उरले? 9. रिमाइंडर 0 आला का? नाही. म्हणजे आपल्याला ही प्रोसेस अजून पुढं एक्सटेंड करायची आहे. ठीक आहे, तर 4257 ला आपण आता असं लिहू शकतो 36 × 118 प्लस रिमाइंडर 9. आता या दोन संख्यांचा विचार करा, रिमाइंडर आणि डिवायझर. तर या रिमाइंडरनं परत एकदा या डिवायझरला डिवाइड करा. दॅट इज 36 इज इक्वल टू, तर 9 याला पूर्ण भाग बसतो. आता मात्र रिमाइंडर 0 आलेला आहे, म्हणजे ही भागाकाराची प्रोसेस आता इथं स्टॉप करायची आहे. सो 36 इज इक्वल टू 9 × 4 + 0. मग इथं रिमाइंडर 0 आलेला आहे, मग या स्टेपचा डिवायझर कोणता आहे? 9. सो 9 इज द HCF ऑफ दीज टू नंबर्स. Therefore, 9 is the HCF of 4257 and 36. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण रियल नंबरचं थोडक्यामध्ये इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे. त्यानंतर युक्लिड्स डिव्हिजन लेमा म्हणजे काय आणि त्याचा वापर करून HCF कसा काढायचा हे आपण या व्हिडिओमध्ये शिकलो. तर याच्यावर आधारित जी एक्झरसाईज आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक आणि शेअर करा. थँक्यू.